नहीं जरा बाटल पानी जब बॉटल से रहे काल मी बोलताना असं सांगितलेलं होतं की ज्याला आमची पहिली बैठक झाली, ज्याला आम्ही मुंबईत आलो आणि हॉटेल प्रेसिडेंटला ज्याला आमची पहिली बैठक झाली त्याला आम्ही सांगितलेलं होतं की आम्ही आमचं जे कुटुंब आहे हे कुटुंब सोडून ज्याला आम्ही तुमच्याकडे येतो आहे त्याला आम्ही तुमच्याकडे एकच अपेक्षा करतो की आमच्या कुटुंब प्रमुखांबद्दल कोणीही काय बोलू नये. आणि त्याच्यानंतर मला वाटतं की आपण बघितलेलं असेल की महाराष्ट्रामध्ये कोणीही काही बोललेलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर काल किंवा परवाच्या दिवशी एक प्रेस कॉन्फरन्स झाली किरीट सोमय्याजींची आणि त्यांनी काही उद्गार काढलेले होते आणि त्याच्यामध्ये विशेषत पक्षप्रमुखांच्याबद्दल ते उद्गार होते. त्यावेळेला मी शिर्डीला जात होतो, वाटेत थांबून मी आदरणीय फडणवीस साहेबांना फोन केला आणि काल मी फडणवीस साहेबांची भेट घेतली. त्यांनी हे कबूल केलं की असं आपलं निश्चितपणे बोलणं झालेलं होतं आणि मी स्वतः भाषण करताना असं सांगितलेलं होतं की याच्यापुढे तुम्ही सर्वजण आमच्या बरोबर आलेला आहात, आपली सेना भाजपची युती झाल्यानंतर आपले जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्याबद्दल आम्हालासुद्धा आदर आहे, भाजपचं कोणीही व्यक्ती त्यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही. अशा परिस्थितीमध्ये हे स्टेटमेंट आल्यानंतर ज्याला माझं बोलणं काल झालं त्याला फडणवीस साहेब म्हणाले होते की आपण स्वतः त्यांच्याशी बोलेन आणि आमचे जे पक्षश्रेष्ठ आहेत ते स्वतः त्यांच्याशी बोलतील, कारण त्या मीटिंगला स्वतः किरीट सोमय्याजी उपस्थित नव्हते. आणि त्याच्यानंतर आज सकाळी माझं किरीट सोमय्याजींशी बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की हे तुमच्यामध्ये जे अंडरस्टँडिंग होतं याच्याबद्दल मला काही माहिती नव्हतं, त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये उद्धवजींच्या बाबतीत माझ्याकडून काही स्टेटमेंट येणार नाही जोपर्यंत पुढचा निर्णय होत नाही तोपर्यंत. आणि माझी जी काही इतर लढाई इतर लोकांशी आहे, मग त्यांची ती संजय पांडेजींशी असतील किंवा अनिल परब साहेबांशी असतील, हे त्यांचं जे काय ते म्हणाले की ते माझ्या पूर्वीपासून चालू आहे त्याचं चालू राहील, पण सेना भाजप एकत्र येत असताना जे चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे ते लक्षात घेऊन आपणसुद्धा याचं कसोशीने पालन करेल. आणि त्याच्यामुळे काल दरम्यानच्या काळामध्ये माझ्या काही मुलाखती होऊन गेलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे काही माझ्याकडून अपशब्द मी युजली बोलतच नाही, पण मी असं म्हटलं होतं की हे भाजपमधले संजय राऊत आहेत की काय असं म्हटल्यामुळे त्यांना जर वाईट वाटलेलं असलं तर मी माझे शब्द मागे घेतो आणि त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की त्यांनी पक्षाची शिस्त लक्षात घेऊन जो काही निर्णय घेतलेला आहे की याच्यापुढे बोलायचं नाही, कारण शेवटी आपल्याला सर्वांना एकत्र काम करायचं आणि महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये जो ठाकरे कुटुंबियांचा मान आहे तो तसाच राहिला पाहिजे, त्यांचा योग्य तो सन्मान केला गेला पाहिजे, कोणीही उठून त्यांच्यावर कॉमेंट्स करता कामा नये ही जी भूमिका आहे या भूमिकेवर आम्ही सर्वजण ठाम आहोत. आणि आपण एक बघितलेलं आहे की आम्ही एकत्र आलो हे मनापासून एकत्र आलेलो आहोत, म्हणून आमची जी भूमिका होती तीच सोमय्याजींची सुद्धा भूमिका झालेली आहे किरीट सोमय्याजींची. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक चांगलं सरकार स्थापन होत असताना ते चांगल्या एका वातावरणामध्ये व्हावं आणि हे करत असताना सर्वांचे आशीर्वाद त्या सरकारच्या मागे असावं अशी एक उदात्त भावना आहे आणि ती लक्षात घेऊन चांगलं याच्यापुढे तर मी असं ठरवलेलं आहे की कोणालाही असं म्हणायचं नाही, कारण संजय राऊत कालसुद्धा बोलताना काही अपशब्द बोलले, आता त्यांचे जीभ जशी म्हणजे कदाचित त्यांच्या जिभेला तशी सवय झालेली असेल, हळूहळू त्यांचंसुद्धा बोलणं सॉफ्ट होत जाईल, कारण काय होतं संगतीचा परिणाम होतो ते सुद्धा मला रोज बघत असणार, मी सुद्धा त्यांना रोज बघत असतो, शेवटी त्यांची भाषा मी शिकतो की माझी भाषा ते शिकतात, हे दोघांमध्ये शेवटी हे. आणि मी काय परमनंट प्रवक्ता मात्र नाही, काही लोकांनी असं म्हटलं की यांना परमनंट प्रवक्ता करा असं जर कोणी अपेक्षा करत असतील तर ते मात्र आम्ही आमचे ज्याला लोक सगळे 50 होते ते लांब होते आणि त्यांच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्या बोलून दाखवण्यासाठी शिंदेसाहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. आणि गमतीचा भाग जरी सोडला, प्रेस कॉन्फरन्समध्ये खरं तर गंमत करायचीच नसते, तरी गमतीचा भाग जरी सोडला तरी महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं रक्षण झालं पाहिजे. ज्या प्रकारचे शब्द उच्चारले जातात आम्ही ते रिपीटसुद्धा करू शकत नाही अशा तऱ्हेचे ते शब्द असतात आणि ही लँग्वेज ही महाराष्ट्राची लँग्वेज नाही, त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मी पूर्वीच सांगितलेलं आहे की उद्धवसाहेब ज्या ज्या वेळेला काही स्टेटमेंट करतील त्याच्यावर मी उत्तर देणार नाही, कारण त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहेत, परंतु जे मुद्दे असे मांडले जातात की ज्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन तयार होईल
अशा मुद्द्यांच्या बाबतीत मात्र स्पष्टीकरण देणं हे आमचं कर्तव्य आहे. मी एवढंच सांगतो की असं म्हटलं जातं की पब्लिक मेमरी शॉर्ट असते म्हणून. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एकत्रित आपण विचार करतो त्याला आपण म्हणतो की ही मेमरी शॉर्ट असते. परंतु आताच्या दिवसामध्ये काय झालं की तुमचे जे सगळे कॅमेराज असतात याला परफेक्ट मेमरी असते, ते कोणीच डिलीट करू शकत नाही. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, कोणाला जर बघायचं असेल तर गेल्या वर्ष दीड वर्षामधले शॉर्ट्स काढून बघा मीडियामध्ये काय आलेलं आहे ते. प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आदित्यजींवर आरोप झालेले आहेत सगळेचे सगळे आमदार पेटून उठलेले आहेत, सगळ्याच्या सगळ्या लोकांनी मोर्चे काढलेले आहेत, सगळ्याच्या सगळ्या लोकांनी ज्या लोकांनी ही स्टेटमेंट केली त्यांचा निषेध केलेला आहे आणि हे घडलेलं आहे, ह्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे कोणी असं म्हणू शकत नाही की त्याला तुम्ही गप्प का होता. आम्ही गप्प नव्हतो, कोण गप्प असेल तर तुम्ही ते शोधून काढा. परंतु आमच्यातल्या प्रत्येकाने ही स्टेटमेंट्स काढलेली आहेत आणि आमच्यातल्या प्रत्येकाने असं बघितलेलं आहे की जनतेसमोर वस्तुस्थिती जावी, आमच्या नेत्यांची बदनामी होऊ नये. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी हे परत परत सांगितलेलं आहे की ज्या दिवशी एक नव्याने मंत्री झालेले आणि त्यावेळेला राज्यसभेचे खासदार असलेल्या यांनी BJP प्लॅटफॉर्म शेअर करून त्याच्यावर ज्याला आरोप केले मातोश्रीवर, त्यावेळेला 80-90% BJP आमदारांचा असा रिस्पॉन्स होता की आमचा प्लॅटफॉर्म त्यांनी वापरायला नको होता आणि ते जे म्हणतात ही त्यांची व्यक्तिगत मतं आहेत, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी नाही. अनेक BJP ज्येष्ठ नेत्यांशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत आणि BJP आणि सेना याचे कार्यकर्ते 25-25 वर्ष एकत्र त्यांनी प्रचार केलेला आहे. त्यांनी कधी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा प्रचार केला नाही, त्यांनी एकतर सेनेच्या आमदाराचा प्रचार केला किंवा त्यांनी भाजपच्या आमदाराचा प्रचार केला, एकतर त्यांनी आमच्या जिल्हा परिषद सदस्याचा प्रचार केला किंवा त्यांनी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याचा प्रचार केलेला आहे. आणि त्याच्यामुळे ही जी मैत्री आहे, हे नातं हे अखंड आहे. आणि म्हणून मी ज्याला बोलतो त्याला मी माझ्या मनातलं बोलत नाही. हे महाराष्ट्रामध्ये जे असंख्य शिवसैनिक आहेत दिवस रात्र मला फोन करत असतात, त्यांच्या मनामध्ये खूप आनंद आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला आहे. ते फक्त एवढंच सांगतात की आमचं घर आम्हाला एकत्र दिसून दे, शिंदेसाहेबांशी तुम्ही बोला आणि उद्धवसाहेबांचे आशीर्वाद त्यांना कसे मिळतील हे सुद्धा तुम्ही बघा. हे बोलताना अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, त्यांच्या हृदयातली ती हाक असते. आता ही हाक ही सर्वसामान्य शिवसैनिकाची हाक आहे. तुम्ही जर कधी असं तुमच्याकडे अनेक वेळेला सर्व्हे होतात, असा एक सर्व्हे जर तुम्ही केला तर त्या सर्व्हेमध्ये तुम्हाला असं आढळून येईल की प्रत्येक शिवसैनिक म्हणजे जवळजवळ 99% शिवसैनिक असंच म्हणतील की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी नको, आम्हाला विचार बाळासाहेबांचा पाहिजे, हिंदुत्वाचा विचार पाहिजे आणि मग त्या विचाराबरोबर शिवसेनेने गेलं पाहिजे असं एक शिवसैनिक म्हणून आम्हाला वाटतं. आमचं मत आम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथं बोलू शकत नाही, तुमच्या माध्यमातून आम्ही हे मत मांडत असतो. एक असं आहे की पक्षचिन्हावर अजून कोणीच दावा केलेला नाही आहे. आमचं आतासुद्धा शिंदेसाहेब ज्याला दिल्लीला बोलत होते त्यांनी सांगितलं की आमचा शिवसेना विधिमंडळ पक्ष आहे आणि या पक्षाचे नेते आहेत आणि त्याच्यामध्ये राज्य जे येतं ते विधिमंडळाच्या माध्यमातून हे राज्य येत असतं, त्याच्यामुळे सेना भाजपचं राज्य ऑलरेडी आलेलं आहे. मग हे सांगतात की तुम्ही दिल्लीशी बोला का म्हणतात, कारण एकदा ज्या वेळेला राज्य आलं आणि आम्ही एकत्र आलो मग आम्ही एकटे राहिलो नाही, आम्ही आता युती आहोत आणि युतीची बोलणी ही युतीसारखीच झाली पाहिजेत. आता आम्ही वेगळा विचार करू शकत नाही की आता आम्ही वेगळे होऊन पुन्हा जाऊया असं नाही. या ठिकाणी आपण जसं की एक नवीन संसार थाटला की मग त्याच्यामधून परत यायचं असेल तर त्या संसाराचा तिथला जो प्रमुख असेल त्यालाही विचारायला लागतं की आम्ही जाऊ भेटायला जावं का, आणि भेटायला आलो तर ह्यांनी स्वघरात घ्यायला लागतं. दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे कोणीही मनामध्ये शंका बाळगू नये. मी जे बोलतो हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी बोलतोच पण विशेषतः शिवसैनिकांसाठी बोलतो, कारण आज दुखावला गेलेला शिवसैनिक आहे. एकीकडे तो सुखावलेला आहे, दुसरीकडे तो दुखावलेला आहे. कारण आमचं हे सगळं चांगलं होत असताना आणि त्यांच्या मनातलं राज्य या ठिकाणी होत असताना आपले पक्षप्रमुख आपल्याबरोबर नाहीत, ही जी काय त्यांच्या मनामध्ये एक दुःखद भावना आहे ही लवकरात लवकर दूर व्हावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. मी हिंदीमध्ये बोलतो आणि मग प्रश्नाची उत्तरं देतो. देखिए मैंने एक बात बोली थी कि जब हम लोग वापस आ गए मुंबई में तो हमारी एक मीटिंग हुई थी ताज प्रेसिडेंट में, वहाँ पे मुझे भी बोलने का मौका मिला था. तो मैंने ऐसे बोला था कि हम लोग एक अपना घर छोड़ के आपके पास आए हुए हैं, आप बड़ी पार्टी है तो मेरे जो साथी है मेरे साथ जो 50 MLAs है उनका साथ देना आपका भी काम है, और उसके साथ हम लोग जो आए हैं वो हमारे जो पक्ष प्रमुख है उनका मन तोड़ के हम लोग यहाँ पे आए हैं,
क्योंकि एक कर्तव्य की ये लड़ाई थी और इस कर्तव्य के लड़ाई के हमारे जो कुटुंब प्रमुख है उनका मन हमने भी दुखाया है और आपकी तरफ से जो स्टेटमेंट निकलती है उससे वो और दुखी हो जाएंगे। तो आज ज़रूरी है कि उनका मन ठीक हो जाए, वो एक उनका आशीर्वाद हमें मिले, इसलिए हमको भी आपका सहयोग चाहिए। और बीजेपी के जो जो वरिष्ठ नेता वहाँ पे उपस्थित थे उन सबसे आदरणीय फडणवीस साहब ने बात की थी कि आगे चल के कोई भी बीजेपी का जो छोटा या बड़ा नेता होगा वो हमारे जो आप फैमिली के हम मुखिया बोलते हैं जिसको, जो उद्धव जी है उनके बारे में या ठाकरे फैमिली के बारे में कोई भी कुछ भी नहीं बोलेगा, ये उसी मीटिंग में तय हुआ था। अनफॉर्चुनेटली सोमैया जिसको हमने ये इसलिए डिक्लेयर नहीं किया था क्योंकि उस वक्त सब नेता वहाँ पे थे, लेकिन सोमैया जी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस कल की थी जिसमें उन्होंने कुछ गलत शब्द यूज़ किए थे ठाकरे फैमिली के बारे में और मुख्यमंत्री जी, स्पेशली मुख्यमंत्री जी के बारे में। तो उसके बारे में परसों ये प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी, उसी वक्त मैं शिरडी जा रहा था तो वहीं पे मेरी गाड़ी रोक के मैंने आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब से बात की, उनको याद दिलाया कि ऐसे होने के बावजूद ये प्रेस कॉन्फ्रेंस हो रही है। तो उन्होंने मुझे बोला था कि मैं खुद बात करूँगा और हमारे जो पक्ष श्रेष्ठ है उनको मैं बात करने के लिए बोल दूँगा। और कल भी मैं आदरणीय फडणवीस साहब को मिला, मैं इसलिए मिला क्योंकि ये हमारी सबकी भावना है, अगर वो हमारे लिए आदरणीय है तो हमारे युति के लिए भी आदरणीय है और आदरणीय मोदी साहब भी उन्हें अपना छोटा भाई मानते हैं। तो इस सब को ध्यान में रखते हुए जब ये बातें हुई तो आज सुबह मुझे किरेट सोमैया जी से मेरी फ़ोन पे बात हो गई और उन्होंने बोला है कि आगे चल के ठाकरे फैमिली के बारे में वो कुछ भी नहीं बोलेंगे ताकि एक अच्छा माहौल बने महाराष्ट्र में और एक तरह से हमारी जो एक ये युति बनी है उसकी एक तरह से हर किसी का मन वो जीत रहे हैं। और मुझे ऐसे लगता है कि आगे चल के हमारे पक्ष प्रमुख का मन भी वो जीत लेंगे, सब लोग जीत लेंगे। और जो एक दूरी पैदा हुई है हम में वो ये लड़ाई थी, एक कर्तव्य की लड़ाई थी, हम गए थे महाराष्ट्र की जनता के सामने और हमने वोट मांगा था सेना भाजप युति के लिए और वो वोट हमें महाराष्ट्र की जनता ने दिया था, वो किसी पार्टी के वर्कर ने नहीं दिया था, वो महाराष्ट्र के जनता का वर्डिक्ट है तो उसका सम्मान होना चाहिए। और इसीलिए हमारी ये लड़ाई थी, जो भी ट्रीटमेंट हमें दी जा रही थी कि जो लोग पराभूत हुए थे इस लड़ाई में वो सत्ता में आ गए और उन्हें ऐसा लगता था कि हम अब वापस सत्ता में आ गए तो हम ये शिवसेना को ख़त्म करेंगे और हमारा राज हम लोग लाएंगे, तो उनके जो मंसूबे थे वो कामयाब नहीं हुए, ये भी एक बात है। इसलिए जो भी लड़ाई थी वो हमारे लिए कुछ ऐसा नहीं कि वो जीतने के बाद हम लोग हैप्पी थे, हम लोग बहुत दुखी थे, हम लोग मन से दुखी थे। और मैं ये भी आपको कहना चाहूँगा कि जब हमारी पार्टी की मीटिंग होती है तो उसको हम लोग पब्लिश नहीं करते, लेकिन जो एक पोर्शन है जो मैं बोल रहा हूँ वो सच है या नहीं इसके लिए मैंने बोला है कि उसके जो क्लिपिंग्स है उतने ही पार्ट के वो क्लिपिंग्स आप मुझे दे दो, मैं उसको पब्लिश करूँगा, क्योंकि झूठ बोलना मेरी आदत नहीं है, जो भी है मैं मन से बोलता हूँ, सच बोलता हूँ, इसलिए उसके क्लिपिंग्स भी जितने जल्दी हो सके मैं आपको भी दिखा दूँगा क्योंकि आप में से कोई भी वहाँ पे नहीं था, लेकिन वो जब आप देखेंगे तो आपको पता चल जाएगा कि हमारी क्या फीलिंग्स है उद्धव साहब के बारे में, ठाकरे फैमिली के बारे में। हम तो बाला साहब के शिवसैनिक हैं तो हम कभी मन में भी नहीं सोचते कि कुछ ठाकरे फैमिली के खिलाफ हो जाए। और ये भी सब जो चर्चा चल रही है कि हम लोग उनका छीन लेंगे, ये करेंगे, आज तो कोई इलेक्शन है नहीं, उसके लिए 2-3 महीने का समय है और हर जो कुछ हो जाता है सबकी दवा समय होती है, समय के साथ घाव भर जाते हैं और समय के साथ लोग इकट्ठा भी आ जाते हैं। तो आज जो कुछ चल रहा है इसके लिए जो जिम्मेदार है, हमारे यहाँ जो हुआ उसके लिए जो जिम्मेदार है वही आज फ्रंट पे है, वही कुछ बातें कर रहे हैं और वो सोच रहे हैं कि हम इसको और बिगाड़ देंगे। आज जो इनके साथ पार्लियामेंट के सदस्य रहे हैं उनको भी हम लोग बाहर भेज देंगे, ऐसा भी सोचते होंगे, क्योंकि जब तक वैक्यूम क्रिएट नहीं होगा तब तक एनसीपी उसको भर नहीं सकती या कांग्रेस उसको नहीं भर सकती। तो मेरा ऐसे मानना है चाहे वो सच हो या झूठ हो, प्रवक्ता तो वो है शिवसेना के, लेकिन वो अपने शरीर से
शिवसेना में है और अपने मन से वो राष्ट्रवादी में है, इसलिए वो ऐसे बात करते हैं। ऐसे मेरा मानना है, सच है झूठे मुझे मालूम नहीं है, ये कोई क्रिटिसिज्म नहीं है, लेकिन जिस तरह का बर्ताव वो कर रहे हैं, आगे चल के वो बर्ताव ऐसा नहीं करे। हमारी तो आपके साथ जो लड़ाई थी वो ख़त्म हो गई। आप बोल रहे थे 20 लोग वापस आएंगे, 15 लोग वापस आएंगे, 10 लोग वापस आएंगे, कोई भी वापस नहीं आया। लेकिन देखिए जो गलतियाँ शिवसेना पार्टी जो हमारी पार्टी है कर रही है यहाँ पे, ये गलतियाँ क्या है? पहले तो शिंदे साहब को निकाल दिया और बाद में भेज दिया नार्वेकर साहब को उनसे बात करने के लिए। कर हमारी बहन है भावना गौड़ी जी, उनको निकाल दिया। 5 बार वो सांसद रह चुकी है, शिवसेना की वो पहली महिला सांसद है, तो ऐसे सांसद को निकाल देना एक वो महिला वर्ग का भी अपमान है, ऐसे मैं समझता हूँ। तो ऐसे जख्म मत बनाइए और फिर उस पर मरहम लगाने के लिए मत जाइए। आप सोचिए कि ये हमारे लोग हैं, इन्होंने हमारे लिए क्या काम किया है, और जो हमारा दर्द था वही आज हमारे सांसदों का दर्द है। वो बोलते हैं कि हमें इनके साथ काम नहीं करना है। हम लोगों के सामने गए थे मोदी जी का चेहरा लेके, हम लोगों के सामने गए थे उद्धव जी का चेहरा लेके, हम लोगों के सामने गए थे बाला साहब का चेहरा लेके, उनके विचार लेके, आज हम जनता के सामने कैसे जाएंगे? ऐसे मेरे पास कितने सांसदों ने बोला है और ये उनकी मन की भावना है, तो उस मन की भावना को समझना चाहिए। इतना ही मेरा कहना है, कितने सांसद किसके पास जाते हैं ये बहुत इम्पोर्टेंट नहीं है। और शिंदे साहब इसलिए सत्ता में नहीं आए कि तोड़फोड़ करना है शिवसेना में, वो अपने लड़ाई के लिए आए। आपने देखा है कि एक बहुत अच्छे आदमी, मैंने कल मैं एक हॉस्पिटल में था, मतलब मैं थाना में था, और उस हॉस्पिटल के वो प्रमुख थे, वो मुझे बोलने लगे कि जब शिंदे साहब का बर्थडे होता है तो 100 बच्चे इकट्ठा आ जाते हैं जिनके हार्ट वीक है, जिनको ओपन हार्ट सर्जरी करनी होती है, और वो 100 बच्चों की हार्ट सर्जरी हो जाती है। लेकिन एक चीज़ भी लोगों के समझ में नहीं आती है, कोई एक भी ऑपरेशन करता है तो उसकी इतनी चर्चा करता है, और 100-100 बच्चों के एक साथ ऑपरेशन हो जाते हैं, चाहे वो महीने में हो, 2 महीने में हो, लेकिन उसकी कोई चर्चा नहीं होती। खाली शिंदे साहब उनको एक एक गुलाब का फूल देते हैं, एक गुलाब का फूल है उनके आगे आने वाली जिंदगी के लिए शुभेच्छा देने का, और वो उनके साथ पहाड़ की तरह खड़ा रहते हैं। कहीं पर बाढ़ आ जाए तो पहले उनके ट्रक्स पहुँचते हैं सब सामग्री लेके, वहाँ पे राहत देते हैं। कहीं भी कोई बिल्डिंग गिर जाती है तो वो आ जाते हैं वहाँ पे हेल्प लेके, वहाँ पे उनको मदद करते हैं, हॉस्पिटल में मदद करते हैं, और ये उनका स्वभाव है। तो एक ऐसा आदमी जो बाला साहब का शिवसैनिक है, बाला साहब ने बोला था कि 90% सोशल वर्क, 10% पॉलिटिक्स, तो 90% सोशल वर्क तो करने वाले शिवसैनिक है। फिर ऐसे शिवसैनिक को खुद हमारे आदरणीय उद्धव जी ने बोला था कि आपको ही बिठाएंगे, तो आज वो बैठ गए उस चेयर पे। चाहे वो इस परिस्थिति में बने कि जिस वक्त आपको बहुत ज़्यादा लगाव हुआ था एनसीपी और कांग्रेस से, एक शिवसैनिक किससे ज़्यादा, एनसीपी को क्या लगेगा, कांग्रेस को क्या लगेगा, इसके बारे में आप सोचते थे, तभी ये शिवसैनिक आपसे दूर हो गए। हम भी इसी लिए शायद उनसे दूर हो गए, तो ये हम मन से नहीं हुए। तो मेरा ऐसे कहना है कि बार बार हम लोग ये रिपीट नहीं करेंगे, लेकिन बार बार इस चीज़ को उठाइए भी नहीं। मैंने बोला कि मैं क्लिप दूंगा, क्यों क्लिप दूंगा? क्योंकि हम लोग मन से बात करते हैं और आपके सामने नहीं करते, या तो आपके दिखाने के लिए नहीं करते। हम लोग इकट्ठा जब होते हैं तो भी हम वही बात करते हैं, वही सोचते हैं और वही करते हैं, और आज हमने वो करके दिखाया है कि सुमैया जी का ये बोलना कि इसके बाद मैं उद्धव जी के खिलाफ कुछ बोलूंगा नहीं, ये कहना भी ये दिखाता है कि बीजेपी और शिवसेना अपने मन से इकट्ठा आए हुए हैं और एक अच्छी गवर्नमेंट वो महाराष्ट्र को देंगे। भाई एक 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 कोण तरी ठरवा, एक कोण तरी ठरवा। तुम्हाला वेदना होत आहे, तुम्ही म्हणता की वेळेनुसार जखमा भरल्या जातील, मन जुळली जातील। एकीकडे उद्धव ठाकरे काल पत्रकार परिषदेत म्हणतात की मी सन्मान करतोय जे आमदार ठाकरे कुटुंबाबद्दल जे काही आदर व्यक्त करतात आहे, काय या सगळ्याचे संकेत आहेत, काय समजायचं? मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, बघा माझी मेमरी वीक असू शकेल, बरोबर आहे ना, पुन्हा एकदा त्या क्लिप्स काढून बघितल्या पाहिजे। ज्या ज्याला मी कोणाचे नावं नाही घेत, कोण बोललो आणि त्यांच्याविरुद्ध शिवसेनेमधून काय रिॲक्शन आली, आणि मी तुम्हाला सांगतो की युज्युअली महिलांच्याबद्दल शिवसेनेमध्ये आंदोलनं होत नाही, तरी पण ज्याला कंगना रनावत बोलल्या
त्याला मुंबईमध्ये आंदोलन झालंच ना, म्हणजे ते काय एका महिलेच्या विरुद्ध आंदोलन नव्हतं, ती एक प्रतिक्रिया होती. पण आम्ही म्हणतो की ती स्व प्रतिक्रिया येण्याएवढं कोणी बोलायला नको. का बोलायचं? त्यांचं काय वाईट व्हावं? आता हे विषय जुने झालेले आहेत. अनेक लोकं जी बोलली त्या त्या वेळेला शिवसैनिक रस्त्यावर आल्या. परंतु आज तुम्ही बघा, त्या कंपॅरेटिव्हली आज शिवसैनिकसुद्धा विचार करायला लागलेला आहे. मुंबईतला, महाराष्ट्रातला शिवसैनिक किंवा खरोखर आज नाही, आज प्रत्येक शाखेमध्ये आदित्यसाहेब जात असतील. मी आदित्यसाहेबांचं नाव घेऊन म्हणून सांगत नाही, किंवा मोठे मोठे नेते जात असतील शाखेमध्ये. तर गेल्या 2.5 वर्षामध्ये कोणच गेलेलं नाही शाखेमध्ये. आम्हाला माहिती आहे ना, एखादा दौरा होऊ शकतो एखाद्या भागामध्ये, पण आज मी ज्याला जातो एखाद्या भागामध्ये, त्याला शाखाप्रमुख सर येऊन मला भेटतात. मी काय जुना शिवसैनिक नाही, पण येऊन म्हणतात की एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, आम्हाला अभिमान आहे. हे ज्याला शाखाप्रमुख म्हणतो त्याला त्याचा विचारसुद्धा करणार की नाही? कारण मला आठवतं की मी ज्यावेळेला शिवसेनेमध्ये आलो आणि मी नव्हतोसुद्धा, त्यावेळेला शिवसेनेचे आमदार ज्याला काम करायचे त्याला बाळासाहेबांची स्ट्रिक्ट वॉर्निंग असायची की शाखा प्रमुखाची शिफारस असल्याशिवाय कुठलंही काम करायचं नाही. आणि म्हणून तो शाखाप्रमुखाला महत्त्व प्राप्त झालं, तो मोठा झाला. आणि असा शाखाप्रमुख एक बसला आज महाराष्ट्राच्या खुर्चीवर. कदाचित कडवट प्रसंग आले असतील हो, मोठ्या माणसांनी मोठी मनं करायची असतात आणि ते विसरून जायचं असतं असं मानणाऱ्यापैकी मी एक आहे. मी काय कोणाला ॲडवाईस देण्यावर अजिबात मोठा नाही. मी तुम्हाला अगदी पुन्हा पुन्हा सांगतो, मी प्रतिनिधित्व करतो. ज्या 12-12:30 मला ज्यावेळेला एखाद्या महिला शिवसैनिकाचा फोन येतो, जिचं वय वर्ष 72 आहे, जी 9 साडी नेसून माझ्याकडे मंत्रालयामध्ये यायची आणि ते म्हणाले की आम्ही 5, 7, 8, 10 बायका टी व्ही बघत होतो, तुमचं बोलणं ऐकून आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हे अश्रू आमच्या डोळ्यामध्ये येतातच ना, कारण मी सगळं सोडून आलेलो आहे. मी माझ्या संपूर्ण करिअर पणाला लावला आणि मी शिवसेनेमध्ये आलो. काय मिळालं काय नाही मिळालं महत्त्वाचं नसतं, परंतु ज्यावेळेला भेटसुद्धा नाही मिळत त्याला माझ्यासारखा मनुष्य विचार करतो की माझ्यासारख्या माणसाला जर भेट मिळत नसेल सर्वसामान्य माणसाचं काय होणार. इथं कुठेतरी विचार केला गेला पाहिजे, कुठेतरी हे घडलं पाहिजे. आणि म्हणून येण्यापूर्वीसुद्धा मी सांगून आलो होतो, असं नाही की मी पळून गेलो वगैरे, काही नाही. आणि माझ्यातल्या प्रत्येक 50 आमदारांच्या मनामध्ये ज्या वेदना होत्या आणि त्यांना जर सारखं चिडवत राहिले, सारखं त्यांच्यावर काहीतरी वाईट शब्द बोलत राहिले, त्यामधला एखादा रिॲक्ट होणारच ना. आज काय ते माझ्या ताब्यात नाही आहेत किंवा ते शिंदेसाहेबांच्या ताब्यात नाहीत. आणि म्हणून शिंदेसाहेब मला नेहमी सांगतात की तुम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने बोला. आमचं कसं आहे की पटकन आम्ही अशा याच्यात वातावरणात वाढलो की अरेला कारे पटकन निघू शकतं, एवढंसुद्धा आमच्या मनामध्ये येता कामाने, आमच्या जिभेवर येता कामाने, हे शिंदेसाहेबांचं शब्द आहेत. आणि त्याच्यामुळे अशा माणसाला जर तुम्ही काम करायला देणार की नाही एवढाच माझा सवाल आहे. त्यांनाच काम करायला द्या. आणि कामामध्ये चुकले आम्ही म्हणू की आम्ही चुकलेलो आहोत, आमच्यापैकी प्रत्येक आमदार म्हणेल की आम्ही चुकलेलो आहोत. पण उद्या जर ते महाराष्ट्राच्या जनतेला भेटायला लागले, गोरगरिबांची विचारपूस करायला लागले, महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्याप्रमाणे झंझावती दौरे करायला लागले, तर मात्र तुमचे आशीर्वाद त्यांना मिळाले पाहिजेत. एवढं करण्याएवढी तरी त्यांना द्या ना, तेवढी मदत तरी द्याल, 2 महिन्याची 3 महिन्याची. आणि मग तीसुद्धा आमचा अधिकार नाही का? आम्ही निवडून आलेले आमदार आहोत, आम्हाला राज्य करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला घटनेने दिलेला आहे. आणि तो घटनेने दिलेला आम्हाला अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि मग संघर्ष होणार नाही. एक प्रेमाने जी तळागाळातल्या शिवसैनिकाची भावना आहे ती पूर्ण होईल असं मला स्वतःला वाटतं. भाई आपण जर बघितलं, तुम्ही म्हणतात की विषय फाटले नाही पाहिजे, आणखी चिघळले नाही पाहिजे. मात्र संजय राऊत यांनी बोलताना सांगितलंय की पुन्हा एकदा त्यांनी अपशब्द वापरले की जे 40 आमदार आहेत त्यांना जुलाब होती, गुलाबरावांची जुलाबराव होती, हे सगळं. एक मला असं सांगायचं की महाराष्ट्राची स्वतःची एक संस्कृती आहे, महाराष्ट्राची स्वतःची एक सामाजिक वीण आहे. ज्या ज्या सांस्कृतिक चळवळी घडल्या त्या महाराष्ट्राच्या भूमीमधून घडलेल्या ही वस्तुस्थिती आहे. अगदी स्वातंत्र्याच्या चळवळीची सुरुवात सुद्धा महाराष्ट्रापासून झालेली आहे, स्त्री शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रापासून झालेली आहे. मला अशी एक गोष्ट दाखवा की जी अगदी रिझर्वेशन म्हटलं तर रिझर्वेशनची सुरुवातसुद्धा महाराष्ट्रापासून झालेली आहे. मग आपण इथं तर शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, इथं आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, इथं आम्ही फुलेंचं नाव घ्यायचं आणि इथं आपण तसं वागायचं नाही. मग अशा लोकांना जर बाळासाहेब असते तर त्यांनी त्यांच्यावर काय केलं तर तुम्ही विचार करा. शेवटी बाळासाहेबांच्यामध्ये त्यांनासुद्धा एक वारसा होता आणि तो प्रबोधनकार ठाकरे साहेबांचा होता. आणि मला आठवतं की ज्यावेळेला शाहू महाराजांचा, मी पुस्तकं वाचले असतात की मी खूप मोठा ज्ञानी नाही, परंतु शाहू महाराजांचा आणि लोकमान्य टिळकांचा ज्यावेळेला वाद महाराष्ट्रामध्ये एक झालेला होता एका विशिष्ट पद्धतीवरून किंवा प्रथेवरून, त्यावेळेलासुद्धा त्याच्यामध्ये प्रबोधनकारांची भूमिका फार महत्त्वाची होती. महाराष्ट्राच्या
लढ्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये प्रबोधनकारांची फार मोठी भूमिका होती. आणि मग ती परंपरा जर मिळालेली लागलेली असेल तर त्या कुटुंबाबद्दल कोणाला बोलावंसं वाटणार, त्या कुटुंबाबद्दल कोणाला अट्रॅक्शन वाटणार नाही. जिथं स्वतः भारताचे पंतप्रधान त्यांना छोटा भाऊ म्हणत असतील तर मग त्यांनीसुद्धा त्यांचं कधीतरी ऐकावं, एकत्र यावं असंच आम्हाला वाटतं. आणि आम्हालासुद्धा मोदी साहेबांचं अट्रॅक्शन आहेच ना. आज भारतामध्ये भाजप जो फक्त नॉर्थ इंडियामधल्या काही स्टेटमध्ये मर्यादित होता, आज कन्याकुमारीपासून थेट आसामपर्यंत आणि मेघालय प्रत्येक ठिकाणी आज भाजपचं अस्तित्व आलं. आणि त्याच्यामध्ये एक चेहरा आहे, एक विचार आहे. आणि मी काय भाजपचा प्रवक्ता अजिबात नाही, परंतु आदर आणि प्रेम मी मोदी साहेबांबरोबर करतो. आणि हे प्रेम व्यक्त करायला मला काही बंधन नाही, ते भारताचे पंतप्रधान आहे, त्यांच्यावर कोणी प्रेम करू शकतो. आणि ते प्रेम आम्हीसुद्धा करतो ना, कारण ते आमच्या युतीचे नेते होते. त्यांचं नाव लावून, त्यांचे बोर्ड लावून, खरं तर माझ्या याच्यामध्ये बंडखोरी झालेली होती, भाजपचीच बंडखोरी होती. पण मी कधी माझ्या बोर्डावरचा मोदी साहेबांचा फोटो नाही काढला. माझ्या बोर्डावर मोदी साहेबांचा फोटो होता, अटलबिहारी साहेबांचा फोटो होता, बाळासाहेबांचा फोटो होता, उद्धव साहेबांचा फोटो होता आणि आदित्य साहेबांचा सुद्धा फोटो होता. आदित्य साहेबांच्यापेक्षा दुप्पट वय आहे माझं, पण आले की आम्ही उभं राहतो. ही आमची संस्कृती आहे आणि ती संस्कृती आम्ही कायम ठेवू. आणि तेवढ्यासाठी शिंदे साहेबांनी मला प्रवक्ता नेमलेला आहे. आजही तुम्ही म्हणताय की युती झाली पाहिजे, उद्धव ठाकरे यायला पाहिजे, पण उद्धव ठाकरे असं म्हणतात की ज्यांनी आमच्या मुलांचं करिअर बर्बाद करायला ठरवलं होतं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का, हा पहिला प्रश्न. आणि तुम्ही जसं म्हणताय तसं त्यांच्याकडून तसं काही प्रपोजल येत आहे. बघा, मला जर विचाराल, बघा मी काय एवढ्या मोठ्या कुटुंबाबद्दल बोलणारा कोणी नाही, परंतु बाळासाहेबांचं कुटुंब हे महाराष्ट्र होतं. प्रत्येक शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या कुटुंबाचा सदस्य होता. चूक झाली असेल 100%, परंतु एका व्यक्तीने चूक केली आणि एका व्यक्तीच्या चुकीबद्दल एका पक्षाला जबाबदार किती धरणार. आणि ते आता मी त्यांचं नाव घेत नाही, परंतु ते कधीही भाजपचे सदस्य नव्हते. त्यांचं व्यक्तिगत वैर होतं आणि ते वैर काढताना त्यांनी भाजपच्या प्लॅटफॉर्मवर ते एकदा गेले, निश्चितपणे चुकीचं आहे. परंतु हे तुम्ही एकत्र राहून तुम्ही त्यांना जाब विचारू शकला असता, तुम्ही वरिष्ठांकडे जाऊ शकला असता. ही लढाई ही मोठ्या लोकांनी रस्त्यावर करायची लढाई नाही आहे. एक असे हे की जे कायम वाईटच बोलत आले ना, आमचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा ते वाईट बोलत राहिले, त्याच्याबद्दल त्यांना सजा झालेली आहे, त्याच्याबद्दल त्यांना अटक झालेली आहे. पण हा विषय घेऊन तुम्ही सगळ्या शिवसैनिकांना धारेवर धरणार का? असं होऊ शकत नाही. आम्ही काय त्यांना बोलायला सांगितलं का? आम्ही ते बोलले त्या त्यावेळेला आम्ही आंदोलनं केलेली आहेत, ही वस्तुस्थिती आहे ना. मग तो जर असेल तर तो कुटुंबाचा विषय आणि हा मग मोठ्या कुटुंबाकडे कोणी बघायचं? तुमचं कुटुंब हे बाळासाहेबांचं कुटुंब जसं संपूर्ण महाराष्ट्र होतं, उद्धव साहेबांचं कुटुंब सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र आहे, असं आमच्यासारखा एक सामान्य मनुष्य बोलतो. आणि मला असं वाटतं की आता हे बोलणं खूप झालं, खूप वेळा उत्तरं झालं. याच्या पुढे मी ज्या ज्याला प्रेस कॉन्फरन्सेस घेईन, आम्ही आमचा विकासाचा अजेंडा काय आहे याच्यावर आम्ही बोलू. कारण किती काळ याच्यावर बोलायचं ह्याला सुद्धा मर्यादा आहेत. आज काल शिर्डीचं दर्शन झालं, उद्या विठोबाचं दर्शन झाल्यानंतर याच्या पुढची जी वारी असणार ही विकासाची वारी आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, एक अत्यंत वरिष्ठ ऑफिसर की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आणि सर्वोच्च पदावर काम केलेलं आहे, त्यांनी मला म्हणजे ते इंग्रजी बोलतात आणि काही मराठीमध्ये बोलतात, की त्यांनी सांगितलं की आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची गाडी रुळावर आलेली आहे आणि महाराष्ट्राची पास्ट ग्लोरी म्हणजे महाराष्ट्राचं गतवैभव हे प्राप्त करून देण्याची तुमची परत जबाबदारी आहे. ही का ते बोलले? तर कोविडच्या काळामध्ये ही गाडी घसरलेली होती. भले उद्धव साहेबांनी त्याच्यासाठी कष्ट घेतले, परंतु मंत्रिमंडळ जे चालू होतं ज्याच्यावर कंट्रोल उद्धव साहेबांचा होता की नाही मला माहिती नाही, परंतु जे आरोप झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्राची अप्रतिमा झाली ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी शिंदे फडणवीस साहेब दोघांची आहे. आणि म्हणून आमचे जसे शिंदे साहेब नेते आहेत तसे फडणवीस साहेब आमचे नेते आहेत. ज्याला बोलायला मला अतिशय आनंद होईल की शिंदे साहेबांच्या वतीने आणि फडणवीस साहेबांच्या वतीने कधी जर मला बोलायची संधी मिळाली मला ते सुद्धा बोलायला आवडेल. आणि एक सर्वसामान्य मनुष्य हे बोलू शकतो हे शिवसेनेमध्ये कोणाला माहिती नव्हतं असं बिलकुल नाही. कोकणातला जो लढा दिला गेला त्याला मी माझे हेच शब्द होते ना, हेच शब्द होते, हीच शांतता होती आणि त्या शांततेने चमत्कार घडवून दाखवला कोकणामध्ये. आणि मग ते विसरायला मी म्हटलं की पब्लिक मेमरी शॉर्ट असते, ते विसरले असतील, परंतु शिंदेसाहेब विसरले नाहीत, फडणवीस साहेब विसरले नाहीत.
आणि म्हणून मला वाटतं की आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी शेजारी खुर्चीवर सुद्धा बसवणं आम्हाला तो बहुमान वाटतो आणि म्हणून अशा माणसाला काम करायची संधी द्या. पुरे झाले आता आपापसातले वाद, आता विकासाच्या गोष्टी करूया एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. सर उद्धवजीने काल कहा की उनके बीमारी का फायदा उठा गया जब वो उनकी सर्जरी हुई थी तब आप लोगों ने उनको तकलीफ दी, विश्वासघात किया. नहीं, ये तो लोगों को भड़काने का काम है. देखिए वो जब बीमार थे, जब वो हॉस्पिटल में थे, तो किसी ने भी कुछ भी बात नहीं की थी. इतनी भी बात नहीं कही थी कि जब कोई बीमार हो जाता है तो उसके वो अपना जो डेप्यूटी होता है उनको चार्ज देता है. तो महाराष्ट्र के एक भी आदमी ने ऐसे नहीं बोला कि आपने अपना चार्ज क्यों नहीं दिया, किसी ने बोला था क्या? तो कौन उनके खिलाफ गया, कौन उनके बीमारी के दरमियान उनके खिलाफ गया, मेरी समझ में बात नहीं है. ये खाली भड़काने का काम है शिवसैनिकों का कि वो शिवसैनिक, वो बाला साहब ने बनाए हुए शिवसैनिक है. ऐसे मुझे लगता है, मैं तो नया शिवसैनिक आ गया और मुझे लगता है कि मैं आ गया तो वो बाला साहब का नाम सुन के, महाराष्ट्र की तरफ उनका जो लगाव है वो सुन के मैं यहाँ पे आ गया. और जिन्होंने उन्हें जो नौकरी दिया, नौकरियाँ दी है मराठी बच्चों को, उसके लिए मैं आ गया शिवसेना में. तो मेरा काम तो ये करना ही करना था कि एक संस्कृति का अगर आपको ये करना है, महाराष्ट्र की संस्कृति को कायम रखना है, तो एक लड़ा देना पड़ता है. ये मेरा काम था, जो शिंदे साहब ने मुझे दिया हुआ काम था. मैं ऐसे सोचता हूँ आज एक अच्छी तरह से ये काम पूरा हो रहा है तो आगे चल के महाराष्ट्र का विकास हो. और मैं कोई सरकार का प्रवक्ता तो हूँ नहीं, जब तक शिंदे साहब बोलेंगे तब तक उनकी तरफ से मैं आपसे बात करता रहूँगा. अगर वो कल जाके सरकार के जो प्रवक्ता होंगे वो ऑफिशियली आपसे बात करेंगे और आपको सब इन्फॉर्मेशन देंगे. संजय राउत ने नासिक में कहा कि एकनाथ शिंदे साहब आज जहाँ दिल्ली में गए हैं तो वो शिवसेना के नहीं, वो तो बीजेपी के ही मुख्यमंत्री है और बीजेपी के ही मतलब आला कमान के इशारे पर चलने वाले मुख्यमंत्री. देखिए ये ऐसी बातें नहीं करते, शायद उनको मालूम नहीं है कि खुद उद्धव जी भी गए थे पीएम साहब को मिलने दिल्ली में, कहते हैं नहीं आप ही बोलिए ना.